सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी एसपी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा. नव्याने बांधण्यात येणारे चंद्रभागा बस स्थानकाचे बांधकाम हे बेकायदेशीर असल्याचे समोर येत असून याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल मागितल्यामुळे हे बसस्थानक पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे चित्र दिसते. पंढरपूरमध्ये गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने चंद्रभागा मैदानावर 568 एसटी कर्मचारी व 736 वारकऱ्यांकरता 34 फलाटांचे नवीन बसस्थानकाचे काम सुरू आहे. या कामाचे भूमिपूजन परिवहन महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष दिवाकर रावते व संत महंतांच्या वंशजाच्या हस्ते संपन्न झाले होते. परंतु कोट्यावधीच्या या कामाला पंढरपूर नगर परिषदेची कोणतीही परवानगी नसल्यामुळे अवैध कामाबाबत नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. नगरपालिका व तेथील अधिकारी हे उंटावरून शेळ्या राखत असल्यामुळेच या बांधकामाने आता वेगळेच वळण घेतले, कारण महामंडळाकडून याचा खुलासा मागवण्यात आला असून नगरपालिकेवरही आता कारवाई होणार का याकडे पाहिले जात आहे.